सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो चला आपण मागच्या तासामध्ये आपला बारावा पाठ यावर सगळे प्रस्तावना पाहिली होती बरोबर आहे तर मग आज आपण पाहूया या बारावा पाठाचे म्हणजेच नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स दे आर फिमेल्स दे आर यंग वन्स दे आर लिव्हिंग प्लेसेस अँड दे आर साऊंड्स फार महत्त्वाचा पाठ आहे बरं का मुलांना तुम्ही या स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना असा अभ्यास करायचा करा मुलांनो की आपल्याला या परीक्षेत चांगले मार्क घ्यायचेत हा उद्देश तुम्ही मनामध्ये तर आहेच आहे पण हे जे नॉलेज घेतलेलं आहे दहावीपर्यंत तुम्ही विसरायचं नाही मुलांनो हे कायमस्वरूपी तुमच्या उपयोगाचं आहे बरं का चला तर मग आपण आज काय पाहिजे पक्ष्यांची व प्राण्यांची नावे त्यांची पिल्ले त्यांच्या माद्या त्यांची घरे व त्यांच्या आवाज याचे आता क्वेश्चन्स पाहूया बघा बघा बरं काय आहे सॅम्पल क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर वन काय दिले व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक आता ह्या चित्रात एक प्राणी दिसायला आहे आता ह्या चित्रातला हा जो प्राणी आहे हा तोंडावाटे कोणता आवाज काढतोय साऊंड आलं लक्षात डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक साऊंड बरोबर आहे आणि इथं जे चित अर्थ दिलेले ना रे हे बिलकुल वाचायचं नाही समजलं तुम्हाला माहितीच झालं असेल कारण परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा अर्थ दिलेला नसतो मग त्यावेळेस त्या, 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 आपण कसं करणार मुलांनो मला सांगा बरं तुम्ही म्हणून हा अर्थ बिलकुल बिलकुल वाचायचा नाहीच फक्त प्रश्न इंग्लिशमधून वाचायचा आणि त्याचा मराठीतून अर्थ काढायचा प्रयत्न करायचा वॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मग हा चित्रातला प्राणी आवाज कसा काढतो मग आता काय मू मू तर अरे हे तर यम डबल ओ मू म्हणजे गाईचा आवाज आहे पुन्हा नाही ने? नेतर हे काय घोडाच्या खिंकळण्याचा आवाज आहे ब्रे मग बी ए वाय ब्रे म्हणजेच काय गाढवाचे ओरडणे आणि रोर म्हणजेच काय सिंहाची गर्जना म्हणून ह्याच्यातलं करेक्ट पर्याय काय पर्याय नंबर तीन पहा पुढचा प्रश्न किती सोपेत दुसरा प्रश्न काय दिलाय द यंग वन ऑफ अ लॉयन इज कॉल्ड आता प्रश्नाचे अर्थ बिलकुल वाचायचे नाही तरी बरं का मग काय आहे इथं द यंग वन द यंग वन ऑफ अ लॉयन इज कॉल्ड लॉयनच्या पिल्लाला सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात मग आता काय म्हणतात पप्पी म्हणतात का अरे पपी तो जो, जो तर कुत्र्याच्या पिल्लाला म्हणतात कब एकदम बरोबर आहे कब म्हणजे छावा जो ज्यो तर कशाच्या पिल्लाला म्हणतात कांगारूच्या पिल्ल्याला आणि लँ हे लैंब तर कशाच्या पिल्ल्याला म्हणतात मेंढीच्या पिल्ल्याला म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय पर्याय नंबर दोन कप पुढचं क्वेश्चन नंबर थ्री विच ऑफ द गिवन पेयर्स ऑफ वर्ड्स इज इन करेक्ट आता विच ऑफ द गिवन पेयर्स म्हणजे खाली दिलेल्या जोडीपैकी ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांच्या जोडींपैकी इज आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे हे शोधायचे बरं का बघा बरं मग किती सोपं हे सुद्धा मग आता डोंकी डोंकीच्या पिल्लाला काय म्हणतात रे फाऊल एकदम बरोबर आहे गोटच्या पिल्लाला किड हे पण बरोबर आहे हां बकरीच्या पिल्ल्याला किड सील सीलच्या पिल्लाला काफ एकदम बरोबर आहे हे सुद्धा मग चुकीचं कोणतं आहे तर बियरच्या पियालाला कब म्हणतात तिथं दिलं बियर हे चुकीचं आहे म्हणून क्वेश्चन थ्रीचं इनकरेक्ट जोडी आपल्याला पर्याय नंबर चार समजलं पहा पुढं बघा क्वेश्चन नंबर फोर इफ डक्स स्क्वॅक देन फ्रॉग्स आता बदकाच्या आवाजाला क्वॅक म्हणतात तर बेडकाच्या आवाजाला काय म्हणायचं देन फ्रॉग्स बेडक काय करतात ब्लीट ब्लीट तर बकरीचा आवाज आहे रोअर रोअर तर हा वाघाचा किंवा सिंहाचा आवाज आहे तर मग काय बेडकाच्या आवाजाला काय क्रॉक म्हणून याचं पर्याय नंबर किती तीन आणि चारचं चा काय रे हाऊल हातर लांडक्याचा आवाज आहे चला पहा पुढं पाचवा प्रश्न विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ माऊस लिव्हिंग प्लेस म्हणजेच काय राहण्याचं ठिकाण माऊस म्हणजे काय उंदीर उंदराच्या राहण्याचं ठिकाण कोणतं आहे मग केव गुहेत राहतो का छे छे गुहेत तर वाघ सिंह राहतात ट्री झाडावर राहतात का नाही झाडावर तर पक्षी राहतात मग काय फोल्ड आता फोल्डमध्ये कोण राहतंय रे मेंढ्या बकरी इत्यादी राहतात मग हे कुठं राहत आहे तर होल म्हणजे छिद्रामध्ये बिळामध्ये बिळामध्ये राहत असतो म्हणून पाचव्याचं उत्तर चार बघा फोल्ड म्हणजे काय मेंढ्या राहण्याचं ठिकाण आहे बघा इथं मेंढ्या राहत असतात हे दिसलं तुम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीच्या ठिकाणाला फोल्ड म्हणतात पहा पुढं बघा आणखीन एकदा बघा क्वेश्चन नंबर सिक्स काय इफ बी म्हणजे मधमाशी मधमाशी जी मादी मधमाशी जी आहे त्याला ड्रोन म्हणतात तर देन डक आता हे डक म्हणजे बदक बदकामधल्या मादीला काय म्हणतात क कॉब कॉब म्हणतात का अरे नाही कॉब तर हंसाच्या मादीला म्हणतात डो म्हणतात का नाही डो तर कुणाला म्हणतात हरिणी किंवा सशाच्या मादीला डो म्हणतात गूज अरे हे तर हंस पक्षाच्याच ह्याला म्हणतात मादीला कुज मग याचं उत्तर काय आहे डकचं मादी आहे ड्रेक म्हणून याचं उत्तर सहाव्याचं पर्याय नंबर चार समजलं मुलांना एक लक्षात घ्या याच्यातला प्रत्येक शब्द जो नवीन आहे ना न, तो प्रत्येक शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठांतर करा